बुद्धविहारावरती हल्ला झाल्याची मोठी घटना समोर आलेली आहे. समाजकंटकांनी धानोरी कसपटे फाटा पुणे या ठिकाणी बुद्धविहारावरती हल्ला केलेला आहे. त्या मनुवादी समाजकंटकाचा ऑल इंडिया पॅंथर सेना निषेध करत आहे. एवढी हिंमत झाली कशी? या देशामध्ये जर बुद्धविहारावरती कुणी हल्ला करत असेल, धावून जात असेल, तोडफोड करत असेल, हा समाज कंटक सुनियोजितपणे दरवाजा तोडून आत जाऊन त्या ठिकाणी रॅकची सर्वच असणाऱ्या आमच्या अस्मितेच्या प्रतीकांची विटंबना करतो, तोडफोड करतो, हे सुनियोजित कटाशिवाय झालेलं नाही असा आमचा थेट आरोप आहे. पोलिसांनी मलमपट्टी करण्याचं काम करू नये. तात्काळ हाय अलर्ट वरती हा मुद्दा मार्गी लावावा. एवढी हिंमत कशी काय झाली बुद्धविहारावरती हल्ला करायची? आणि नेहमीप्रमाणे महाराष्ट्रामध्ये कुणीही विटंबना केली की माथे फिरू होता, वेडा होता, हे नाटक सोडा. माथे फिरू कॅमेरा बंद करून कॅमेरा फोडून हल्ला कसा काय करतो? माथे फिरूला कॅमेराची भीती कस काय वाटते? या आरोपीचा असणारा मोबाईल ट्रेस करा. मोबाईलवरती कोण कॉलिंग करत होत, त्याचा सोशल मीडिया अकाउंट कोणतं आहे, त्याची विचारधारा कोणती आहे, तो कोणत्या कर्मठ विचारधाराशी निगडीत आहे, त्याची संघटना कोणती आहे, हे सगळं एक्सपोज झालं पाहिजे. आणि मास्टरमाइंड या ठिकाणी अटक झाला पाहिजे. यांचा असणारा काय हेतू होता महाराष्ट्रात दंगली करण्याचा, तर हेतू नव्हता का? हे सुद्धा सगळं तपासलं पाहिजे. माथे फिरू आहे म्हणून मलमपट्टी करण्याचं काम करू नका. अस्म्या आमच्या अस्मितेच्या प्रतीकावरती बुद्धविहारावरती हमला करण्याचं काम झालेलं आहे. त्याच्यामुळे कदापि यामध्ये दिरंगाई चालणार नाही. मोकांतर्गत कारवाई करून कायमस्वरूपी जेलमध्ये अटक करा या हरामखोराला. स्थानबद्ध करा, गंभीर गुन्हे दाखल करा. महाराष्ट्र पेटवायला निघालेत, आज बुद्धविहारावरती हमला करणं म्हणजे ही सोपी गोष्ट आहे? एवढी हिंमत झाली कशी? कुठून कुणी ताकद दिली आणि कोणत्या उद्देशाने हे केलं याचा सगळं एक्सपोज या ठिकाणी पोलीस अधिकाऱ्यांनी केलं पाहिजे. गृहमंत्री देवेंद्र फडणवीसांनी या ठिकाणी आत्मपरीक्षण करावं. का घाबरत नाहीत हे मनुवादी? जेव्हा जेव्हा फडणवीस गृहमंत्री असतात तेव्हा तेव्हा आमच्या प्रतीकांवरती हल्ले करण्याची हिंमत कशी काय होती? त्याच्यामुळे या ठिकाणी ठोस भूमिका घेऊन आरोपींना अटक झाली पाहिजे. आमच्या अस्मितेच्या केंद्रावरती हल्ला झालेला आम्ही सहन करणार नाहीत. मी उद्याची उद्या या बुद्ध विहाराला भेट देणार आहे. माथे फिरू आता नौटंकी चालणार नाही.